Thank you.
वैश्य म्हटला रे म्हटला की तो
पैसा जमवतो, व्यापार करतो, व्यापारातून पैसा मिळतो आणि कितीही पैसा मिळाला तरी तो तृप्त होत नाही. त्याला आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे अशी त्याची धनतृषा वाढत जाते. द्रव्य लोक त्याच्या ठिकाणी फार महान आहे. तिसरा चौथा गुण त्याचा असा आहे की तो आस्तिक आहे, मानणारा आहे, नास्तिक नाही, देवाला मानतो. पाह तुम्ही सगळे वाणी जेवढे आहेत ना तेवढे आस्तिक आहेत. तेव्हा देवाच्या ठिकाणी भाव ठेवणारा, ब्राह्मणाच्या ठिकाणी गुरु स्वरूप मानणारा, ब्राह्मणाची पूजा करणारा, दान देणारा असा हा आस्तिक आहे. त्यानंतर तो वेदशास्त्र वगैरे जे आहे त्यालाही मान देतो, वेदशास्त्राचाही तो पूजक आहे. तो विश्वास ठेवणारा आहे, कारण ज्याच्याकडून तो धन घेतो, ज्याला धन देतो त्यांच्यावर त्याचा विश्वास असतो. दान देणं हा क्षत्रियाचा, आपला ह्या वैश्याचा प्रमुख गुण आहे. दानी असतो तो, दान देत असतो. आपण जे कमवलं आहे त्यातून थोडं ना थोडं, थोडं ना थोडं तो वाटत असतो. विशेषतः ब्राह्मणांची सेवा तो फार करतो वैश्य. ब्राह्मणाकडून कृपा दृष्टीनं तो संपन्न होऊ पाहतो. ब्राह्मणाची कृपा त्याला प्राप्त होऊन त्याच्यापासून त्याला संपन्नता येते. त्याच्या ठिकाणी दंभ नाही, दांभिक ढोंग नाही, बाबा निर्भय असतो तो. आणि गृहस्थ आश्रमाची सगळी कर्तव्य तो करत असतो, गृहस्थाश्रमी असतो. हा तुम्ही सगळे वैश्य जे आहे ते गृहस्थाश्रमी आहे. अशा तऱ्हेनं ह्या वैश्यांची सहा लक्षणं भगवंतांनी उद्धवाला काल सांगितली. आता आज आपल्याला ते शूद्रांची लक्षणं सांगतायत बघा. तेव्हा क्षत्रियांची लक्षणं सांगून झाल्यानंतर वैश्यांची लक्षणं सांगून झाली का हो, आपली पाहून झाली का हो. आता भगवान शूद्राची लक्षणं आपल्याला सांगतात. शूद्रामध्ये फारशी लक्षणं नाहीत, दोनच लक्षणं आहेत फक्त. ब्राह्मणा दहा, क्षत्रिया दहा, वैश्या सहा आणि शूद्रामध्ये दोनच लक्षण बस. स्वधर्म शूद्राचे ज्ञाती द्विजसेवा यथा अनिभूती, द्विजसेवा यथा अनिभूती त्याचे मी प्रसादे जीविका वृत्ती निष्कपट स्थिती सेवेची. शूद्र हा सेवक असतो, सेवा भाव हा त्याचा प्रमुख गुण आहे. आणि हा सेवा करणारा जो शूद्र आहे तो आपल्या गुरुची म्हणजे ब्राह्मणाची सेवा करतो, किंवा अन्य जो त्याला पोचतो देतो काही ना काहीतरी खायला त्याची सेवा करतो. म्हणजे आजकाल आपले सगळे जेवढे नोकरीदार आहेत ते शूद्र आहेत या लक्षणाने जर पाहिलं तर. म्हणजे जन्माने ब्राह्मण, वास्तविक जन्माने ब्राह्मण होत नाही.
आजकाल असं समजतात की जो ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला की तो ब्राह्मण, परंतु तसा शास्त्राचा अर्थ नाहीये. शास्त्रामध्ये ही दहा लक्षणे दिलेली आहेत ना, ती ज्याच्यामध्ये अशी जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. परंतु आज कलियुग आहे, कलियुगामध्ये सगळं उलट पालट सुलट समजून गेलं. पूर्वीचे जे विचार होते ते विचार तसे राहिले नाही, अशुद्धी निर्माण झालेली आहे. या अशुद्धीमुळे, अविद्येमुळे, अज्ञानामुळे अनेक प्रकारचे वाईट कर्माचे प्रकार निराळ्या या वर्णांमध्ये घुसलेले आहेत. मग बाबा हा शूद्र जो आहे, भगवान म्हणतात शूद्र जातीचा स्वधर्म म्हटला म्हणजे मनापासून ब्राह्मणांची सेवा करणे. त्यांची सेवा निष्कपट भावाने केली म्हणजे त्याच्याच कृपेने त्यांची उपजीविका चालते. ज्या ठिकाणी गवत आणि पाणी असेल त्या ठिकाणी नेऊन ग्रहस्थाच्या गाई चालाव्यात, तेव्हा गोरक्षण करणं, गाई चालणं मालकाच्या, हा शूद्राचा धर्म आहे. गाईचं रक्षण करणं, गाई चालणं. हिंस्र पशूंनी त्यांच्यावर हल्ला घातल्यास प्राण सुद्धा खर्ची घालून त्याचे रक्षण करावं, असा हा शूद्राचा धर्म आहे. तो जरी शूद्र असला तरी आपल्या त्या गायींसाठी तो प्राणही द्यायला तयार असतो. गोरक्षणात प्राण खर्ची पडला तर त्याला उत्तम गती प्राप्त होते असं तो मानतो. गायीचं रक्षण करण्यामध्ये फार पुण्य आहे असा हा त्या काळातला शूद्र माणूस समजत असे. गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र अशी प्राणी आहे. गाय आणि माय सारखे असतात म्हणून गायला मायेची उपमा देतात आणि मायेला गायीची उपमा देतात. हो, कारण त्यांच्यामध्ये आपल्या बालकांबद्दलचा अतिशय प्रेमभाव असतो. बघा, भगवान म्हणतात असा जो गायींसाठी तळमळणारा जो शूद्रवर्णी असेल भगवान त्याच्यावर प्रसन्न होतात. बघा, भगवान शूद्रावरही प्रसन्न होतात. त्याला मी श्रीकृष्ण सदा सर्वदा सहाय्य करतो असं भगवान उद्धवाला सांगतायत. तो जरी शूद्र असला तरी त्याच्या ठिकाणी हा जो गायीबद्दल किंवा अन्य प्राण्याबद्दल जिव्हाळा आहे त्याबद्दल मला फार प्रेम वाटत त्याच, म्हणून मी त्याला सहाय्य करतो असं भगवान म्हणतात. ब्राह्मणाची चाकरी आणि गुरांची राखण ही दोन्ही कामे न मिळाली. आता ब्राह्मणही त्याला काही काम देत नाही आणि गुरुही चालायला मिळत नाही, मग तर आपली जीविका चालण्यासाठी शूद्राने देवालयातील लता देव जिथं मंदिर आहे त्या देवालयाच्या बाजूबाजून झाड झूड करून सडा संमार्जन करणं हे काम तो घेतो. अहो, मी तुमच्या मंदिराची सफाई, तुमच्या मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवण्याचं कार्य मी करतो. आता असा हा आपला आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये झाड झूड साफ सफाई वगैरे करणं हे शूद्राचं कार्य तो करतो. बघा, तो देवालयातील सडा संमार्जनाचे काम करावे, आपला निर्वाह करावा. तेथे ज्या ज्या वेळेला जे जे मिळेल तेवढ्यावर संतोष मानतो.
आणि आपला चरितार्थ चालवतो ही शूद्राच्या प्रकृती स्वभावाची स्वधर्म कर्मस्थिती होय. म्हणजे हे जे काम आहे सडा संमार्जन स्वच्छता साफसफाई करणं, याच्यामधून जे काय थोडस मिळेल त्याच्यावर संतुष्ट राहतो तो. ब्राह्मणाकडे अग्निहोत्रात कर्म असते आणि शूद्र हे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना नमस्कार करतात, त्यामुळे दोघांचाही धर्म सहजासहजी सारखा होऊन जातो. गृहस्थाश्रमाचा धर्म म्हणजे तिन्ही आश्रमाला आश्रय देणे. तसेच इतर तिन्ही आश्रमातील लोकांना अन्न वस्त्र देऊन त्यांचे संरक्षण करणे. ब्रह्मचर्य आश्रमाचे वर्तन म्हणजे गुरुची सेवा आणि वेदाध्ययन करून राहणे. त्याला दान देण्याचा मात्र अधिकार नसतो. शूद्राला दान देता येत नाही, कारण तो मी गरीबच आहे ना, सेवक आहे तो. आता सेवक माणसाजवळ कुठून एवढा धन येणार दान देण्यासाठी, म्हणून त्याला दान देता येत नाही. ब्रह्मचार्याला जे जे काय प्राप्त होईल ते त्याने गुरुला अर्पण केले पाहिजे. गुरु वाचून इतराला तो दान धर्म करत नाही. शूद्र दान धर्म करतो पण तो गुरुला देतो, गुरुशिवाय दुसऱ्याला कोणाला देत नाही तो. आणि जर गुरुशिवाय इतरांना कुणाला दान दिलं त्याने तर तो अधर्म होतो असं म्हणतात शास्त्रामध्ये. वानप्रस्थाश्रमामध्ये विशेष करून तप हेच मुख्य आहे. जो वानप्रस्थी होतो म्हणजे गृहस्थाश्रमातून निवृत्त होतो, तेव्हा त्याने तप करावं वनामध्ये जाऊन. कलियुगामध्ये आता वानप्रस्थी दिसत नाही. कुठे गेले वानप्रस्थी? आता तिसरा हा जो आश्रम आहे तो आता दिसतच नाही. त्याचं कारण असं आहे की आता वनही राहिलेली नाही तशी. वनात जाऊन काय करेल तो आता? वनामध्ये सुद्धा जी झाडं आहेत ती सगळी कापली चाललेली आहे. कलियुगामध्ये झाड दिसणार नाही आणि त्यामुळे पर्जन्य चांगला पडत नाही, पाणी मिळत नाही प्यायला. आज अशी काही स्थिती आहे आपल्या भारतामध्ये, काही गावांमध्ये पाणी नाही. इतका पाऊस झाला. परंतु काही काही भाग असा बिना पावसाचा राहून गेला, त्यात पाऊस पडला नाही. आणि म्हणून आज सुद्धा कित्येक गावांमध्ये पाणी आणून लोकांना पुरवावं लागतं. काय स्थिती आहे बघा ही. तेव्हा पूर्वी वानप्रस्थी लोक होत होते. पूर्वीच्या काळामध्ये सत्ययुगामध्ये नाही, त्रेतायुगामध्ये, हा त्रेता आणि द्वापार युगामध्ये ही व्रत होती. कलियुगामध्ये आता वानप्रस्थी राहिला नाही. आणि जिथं वानप्रस्थी राहिला नाही तिथं संन्याशी कुठे दिसेल का? कारण संन्यास हा त्याचा कुठचा आश्रय नाही. वानप्रस्थी संन्याशी होतो पुढे. बघा, वानप्रस्थाश्रमामध्ये विशेष करून तप करणे हेच मुख्य असते. वेदोक्त विधीप्रमाणे त्याने अग्नीची सेवा करावी. संन्याशी, ब्रह्मचारी किंवा दीन दुबळे प्रसंग आश्रमात आल्यास त्यांना यथानुशक्ती अन्न द्यावे. हा वानप्रस्थाचा आश्रम धर्म आहे. वानप्रस्थाश्रमाजवळ जे काय थोडंफार काही जमलं असेल कुठे तर तो संन्याशांना देतो, पण त्यालाही पुढे संन्यास घ्यायचा आहे ना. बघा,
संन्यासाला अहिंसा हीच मुख्य आहे बस. संन्यास घेतल्यानंतर तो अहिंसावादी होतो. अहिंसा हा धर्म फार महत्वाचा आहे आणि आपल्या भारतामध्ये अहिंसेला फार महत्व दिले. अहो अहिंसेसाठी कितीतरी पंथ निघाले. बौद्ध धर्म काय आहे, जैन पंथ काय आहे, मानुभाव पंथ काय आहे, हे जे पंथ निघालेले आहेत हे सगळे अहिंसेवर आधारलेले पंथ आहे. अहिंसा आहे त्यामध्ये. आणि अहिंसेच्या बरोबर मग आणखी अनेक प्रकारचे गुण आहेत. बघा, भगवान म्हणतात संन्यासाला अहिंसा हाच मुख्य आहे. ज्ञान परिपाकाने त्याला पूर्ण शांती लाभते. संन्यासी म्हटलं की तो आत्मज्ञानी असला पाहिजे आणि आत्मज्ञान झाल्यानंतर तो पूर्ण शांत असतो. त्याला काही मिळो न मिळो, त्याला कोणी देव न देव, तो समाधानी राहतो. बघा, खरं तत्व असं आहे की तुम्ही संन्यासी असा नसा, वानप्रस्थी असा नसा, पुढचे जे दोन आश्रम आहेत ते गृहस्थाश्रम आणि वैश्यांचा हा जो व्यापार करण्याचा आश्रम आहे, हे दोन आश्रम असे आहेत वैश्य आणि गृहस्थ. या दोन आश्रमाकडून हे दोन लोक पुढचे दोन आश्रम पोचले जातात. गृहस्थाश्रमावर फार मोठा भार आहे. गृहस्थाश्रम हा वानप्रस्थाला संन्यासाला पोचणारा धर्म आहे, आश्रम आहे. म्हणून धन्यो गृहस्थाश्रम असं म्हटलं गेलेलं आहे. गृहस्थाश्रम धन्य आहे कारण तो स्वतःची उन्नती करतो आणि दुसऱ्यांचंही जीवन जगवतो. दुसऱ्यालाही खायला घालतो, दुसऱ्यांनाही दान देतो. म्हणून गृहस्थाश्रमामधून दानाची योग्यता प्राप्त होऊन जे दानी बनतात गृहस्थाश्रमी ते फार पुण्यवान आहेत. बघा, भगवान म्हणतात आता ह्या आश्रमाहून बाहेरचे जे केवळ अंत्यजारी लोक त्यांच्या स्वभावाचे लक्षणे स्वतः श्रीकृष्ण सांगतात. अंत्यज, अंत्यज म्हणजे आता हा जो प्रकार आहे लोकांचा, हा धड नाही वानप्रस्थी, धड नाही संन्याशी, धड नाही गृहस्थाश्रमी, धड नाही वैश्य. कुठल्याही एका आश्रमाचा नियम त्याला लागू होत नाही. असा जो मनुष्य असतो तो अंत्यज समजला जातो. म्हटला तर तो गृहस्थाश्रमी आहे कारण त्याला पत्नी बायको मुलं बाळा असतात. गृहस्थाश्रमी आहे पण तो गृहस्थाश्रमाचे जे नियम आहेत ते पाळत नाही तो. अशा प्रकारे हा अंत्यज जो आहे त्याची लक्षणं भगवान सांगता उद्धवाला. अरे या अंत्यजाची लक्षणं आहेत. मला वाटतं आपल्या साधकामध्ये कोणी अंत्यज नाहीये. बरोबर आहे. बघा हे अंत्यजाची लक्षणं. भगवान म्हणतायत अरे मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये कुठले तरी सद्गुण असलेच पाहिजेत. हे दहा घ्या, दहा घ्या, आठ घ्या, सहा घ्या, काहीतरी सद्गुण असले पाहिजे ना. सद्गुणच नसतील, दुर्गुण जर असतील सगळे अंत्यज.
सद्गुणाच्याऐवजी दुर्गुण असलेला दुर्गुणी माणूस फार वाईट आहे समाजामध्ये. बर बघा, ज्याच्या मनामध्ये सद्गुण घ्यावेसे वाटत नाही भगवान त्याला अंत्यज म्हणतात. तो अंत्यज आहे हे त्याच्या स्वभावाचे लक्षण अत्यंत निंद्य आहे. म्हणून अंत्यज निंद्य समजला जातो. ज्याला खरोखर स्नान संध्या शुचिरभूतपणा आपले कर्तव्य कर्म आवडत नाही, पा त्याला काय काय आवडत नाही, त्याला दररोज नियमितपणे स्नान व्हायलाच पाहिजे असं त्याला नाही, स्नान करेलच असं काही नाही, तो स्नान संध्या नाही, पूजा नाही, स्वच्छता नाही, शुचिरभूतता नाही, आणि आपले काय कर्तव्य कर्म आहे हे त्याला कळत नाही, आवडत नाही. कर्तव्य कर्म त्याला कळत नाही ना आवडत नाही. कृष्ण सर्पाप्रमाणे त्याच्या अंतरात अपरंपार विकल्प भरलेले असतात. अंत्यज तो आहे की ज्याच्या अंतकरणामध्ये विकल्प भरलेले आहेत. कनक फल म्हणजे धोत्र्याचं बी. कनक फल धोत्र्याचं जे बी असत किंवा फळ असत हे मोठ गोड दिसत दिसायला. धोत्र्याला फळ येतं बरं का, चांगली दिसतात ते दुरून बर का, पण आतून कैफ आणणारे आणि बाहेरून काटे असतात. त्याला खाल्लं गेलं तर शुद्ध होतो मनुष्य. ते पुस्तक गेले आता तो त्याच्या खेळणं नाही ते येडापणा काय करतात. तेव्हा धोत्र्याचं बीज ज्याप्रमाणे असत काटेरी वरून आणि खाल्लं तर तुम्हाला विषारी असत ते. म्हणून भगवान म्हणतात असा हा अंत्यज असतो धोत्र्याच्या बी फळाप्रमाणे. अंत्यज त्याप्रमाणे अंतर्बाह्य जो वाईट आहे त्याचेच नाव अशौच म्हणजे अपवित्र म्हणजे अमंगल. मांगल्य नाही, मंगलता नाही त्याच्यामध्ये. शरीर पांढऱ्या कोडाने भरलेले कोड झालेलं असं त्याला. मग कारण काही पण खातो ना तो, कुठल्या धर्मनी विधीप्रमाणे तो वागतच नाही. नाकही नाही, तोंडाळ फार. आता अंत्यज आहे, त्याला कुठले चांगले गुणच नाही ना, म्हणून अतिशय तोंडाळ असतो तो मनुष्य. तोंडाळ म्हणजे त्याच्या तोंडातून शिळाच निघत असतात नेहमी, चांगलं कधी बोलताच येत नाही त्याला. तेव्हा तोंडा ओढा भ्रतागाची निंदा करणारी स्त्री असावी. निंदा करणारी स्त्री असावी आपल्या नवऱ्याची, त्याप्रमाणे अंतर्बाह्य तो अमंगल असतो. म्हणून स्त्रियांनी नवऱ्याची निंदा करू नये बर. निंदा केली तर तुम्ही अंत्यज व्हाल, लक्षात घ्या. कारण पती हा आपला देव स्वरूप असतो, म्हणून पतीला देव मानून त्याची पूजा करावी, पूज्यता द्यावी त्याला, त्याची निंदा करू नये. बघा बघा
अशा प्रकारे सोहळता ज्याच्या अंगी अशौचता आहे म्हणजे अमंगलपणा असतो ज्याच्या ठिकाणी तोच खरोखर अंत्यजाचा पहिला गुण आहे. अंत्यजाचा पहिला गुण अशौच अपवित्रता घाणेरडेपणा असा असतो. तसेच ज्याच्या स्वभावामध्ये खोडसाळपणा असतो म्हणजे हा जो अंत्यज आहे हा स्वभावाने तर वाईट आहेच आहे परंतु खोडसाळपणा फार करतो. रात्रंदिवस खेळत असतो तो आपल्या खोटेपणाने आई बापाला आणि गुरुला सुद्धा ठगवतो. बघा आई बापांनाही फसवतो आणि गुरुलाही फसवतो. नाताळाला काय म्हणावं अशा माणसाला. तेव्हा आई बापांना फसवणारे आणि गुरुला ठगवणारे असे जे कोणी असतील ते अंत्यज होत. बघा गुरुला सुद्धा ठगवतो. शिंग्याच्या सणामध्ये ज्याप्रमाणे कोणी रामकृष्ण म्हणत नाही धूर खेळतात ना धुरी खेळतात ना त्या दिवशी रामाचं नाव घेता का ते. अहो तुम्ही बघा ते का का ओरडतात आणि का का बोलतात ते शिंग्याच्या दिवशी. अरे बापरे धूल खेळतात चिखल लावतात अंगाला गटारीतला असो नाही तर कुठलाही असो. हा जो प्रकार आहे हा अंत्यजाचा प्रकार आहे असं. तर मोठ्या आनंदाने जननेंद्रिय दर्शक विभत्स शब्दच वापरत असतात. बाबा आपल्याला माहिती बाबा काश कोणत्या गोष्टीला ते देतात ते. त्याप्रमाणे जागृती स्वप्नात आणि सुषुप्तीत ज्याच्या मनाला असत्यच आवडते. बापरे बापरे खोटारडेपणा लबाडी फसवेपणा हे ज्याला सतत आवडतं. अरे आवडून गेलं त्याला झोपून घालणं त्याला सगळ्यांचं लक्ष घेतो तो. प्रवचनामध्ये असले ते नको खरं म्हणजे काय तर प्रवचनाचा बिघाड होऊन जातो. कौतुक करावं थोडस करून घ्यावं परंतु सतत प्रवचनामध्ये तेच कौतुक चाललं तर मग काय सगळ्यांना मुलं बाळा येत ना. प्रत्येकाने जर आपलं लहान मुलं आणायचं ठरलं तर हा हॉल भरून जाईल आम्हालाही बसायला जागा होणार नाही मग काय करावं. हा अज्ञानीपणा जायला पाहिजे साधकातला. मुलं बाळ तर असतात पण त्यांना वळण लावावं शिक्षण द्यावं त्यांना चांगलं करावं. बघा समर्थ म्हणतात ज्याप्रमाणे जागृती स्वप्नात आणि सुषुप्ती ज्याच्या मनाला असत्य आवडतं. बघा या ज्या तीन अवस्था आहेत आपल्या जागृती निद्रा आणि स्वप्न या ज्या तीन अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्थेमध्ये त्याला जे खोटं असेल तेच आवडतं त्याला. खरं आवडतच नाही त्याला. बघा त्याला खरोखर अंत्यज म्हणावं. पुरून ठेवलेल्या आई बापाच्या ठेव्यावर दृष्टी पोचली की तो सुद्धा काढा माझा चुकत नाही. आई बाप बिचारे पूर्वीच्या काळी बँका नव्हत्या काही नव्हत्या म्हणून जमिनीमध्ये धन पुरून ठेवायचे आणि ते त्या मुलाबाळांना न कळत ठेवायचे.
कांती पुरे एखाद्या वेळेला केव्हा काय होईल आणि असा घरामध्ये अंत्यस्फूर्त जर असलं वाईट स्वभावाचं त्याला जर कळलं की बापाने असा ठेवा ठेवलेला आहे तर तो ठेवा काढल्याशिवाय कधी राहत नाही. बघा परोपरीने विश्वास दाखवून तो गुरुचे गाठोडे सुद्धा लांबवतो. हा अंत्येज किती वाईट मुलगा आहे, मनुष्य आहे. बघा तो ज्याला गुरु गुरु मानतो त्याच्या पायात पडतो तो, परंतु त्याचा हेतू वेगळा असतो. गुरुजवळ काय डबवलंय, कुठे काही ऐका ठेवलंय गुरुने ते पाहत असतो तो आणि ते लांबवतो तो. अशा घटना सत्यसाईबाबांच्या मंदिरामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत. बरं अहो तिथे तो त्यांना मारण्यासाठी आलेले त्यांच्या सेवक लोक, म्हणून त्यांना अलीकडं भक्त संरक्षण दिलेले सध्या. मग याला काय म्हणतात, काय गुरु भक्ती आहे काही? आता ते बाबा त्यांना सगळ्यांना पोसण्यासाठी जवळ जवळ ठेवतात, खाऊन घालतात दररोज चांगलं, परंतु ही अंत्येज वाईट स्वभावाची माणसं जमतात आणि ती त्या गुरुला सुद्धा मारायला कमी करत नाही किंवा त्यांच्याजवळ जर काय असेल ते घिसून घेऊन जातात. बघा परोपरीने विश्वास दाखवून तो गुरुचे गाठोडे सुद्धा लांबवतो. एखादा श्रीमंत हातात सापडला त्याच्या अशा अंत्येजाचा तर अगदी नीचपणाच्याही नाना प्रकारच्या युक्ती लढून अथवा बलात्काराने त्याचे सर्वस्व हरण करून सोडतो. अरे रे, म्हणून बघा नीच माणसांना जवळ करू नका, नीच माणसांना ओळखा, अंत्येजांना ओळखा आणि त्यांना दूर ठेवा. कारण ते बलात्कार करतात म्हणजे स्त्रियांवर सुद्धा नाना प्रकारचे अत्याचार करतात ते. अशा प्रकारे दुसऱ्यांचे डबोले हाती येण्यासाठी पाहिजे ते अधर्म करावयाचा अशी ज्याच्या मनाला आसक्ती असते तिला चोरी असं म्हणतात. चोरी हा जो दुर्गुण आहे हा अतिशय वाईट आहे. चोरी म्हणजे दुसऱ्यांचं चोरून घेणं, दुसऱ्याला न विचारताना आपल्या घरात आणणं, आपल्या ठिकाणी आणणं. असे हे जे चोर असतात हा महान दुर्गुण आहे चोरी. त्या चोराला त्या दुसऱ्याच काही सापडलं रे सापडलं की ते आपल्या घरात टाकायचं, आपल्या हातीत आणायचं आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की मला खूप चांगलं लाभलं, त्याला तेवढ्यापुरता तो आनंद असतो. पण त्या बेट्याला हे कळत नाही की रे तू ज्याची चोरी करतोय त्या चोरीनं तुझं पुण्य चोरलं जात. आपण जे काही या जन्मामध्ये पुण्य केलं असेल आपलं ते पुण्य चोरलं जात आपलं. तुम्ही लहानशी वस्तू जरी चोरली तरी तुमचं पुण्य चोरलं जात. चोरी हा अतिशय वाईट गुण आहे आणि जर आपलं पुण्य समाप्त झालं तर मग काय राहील, पापच राहत आपलं ग. मग पापी माणसाला काय स्वर्ग मिळतो का मोक्ष मिळतो? पापी माणसाला नरकातच जावं लागत. म्हणून चोरी गुणाची करू नये, जे आपल्या जवळ आहे ते सुखासमाधानाने राखा आणि खा, दुसऱ्याच घेऊ नका चोरू नका. बघा बाबा
स्वधर्म कर्मा ज्याच्या मनामध्ये स्वभावतात विश्वास नसतो, स्वधर्मावर विश्वास नसतो, तो वेद शास्त्रे पुराणे व त्यांचा अर्थ हे थोतांडा आहे असं म्हणतो. त्याला हे असलं आवडत नाही, असली प्रवचन वगैरे तो ऐकतच नाही, तो म्हणतो थोतांडे सगळं. बघा उद्धवा, याचेच नाव खरोखर नास्तिकपणा आहे. भगवान या गोष्टीला नास्तिक म्हणतात. त्याच्या स्वभावता अस्तिक्य बुद्धी म्हणून कसली नसते. गाठीला लक्षावधी किंवा कोट्यावधी रुपये असूनही ज्याच्या तोंडामध्ये सदा सर्वदा नास्तिकता भरलेली आहे, कुटुंबातील मंडळीलाही जो विपत्ती भोगायला लावतो, हा अंत्यजाचा स्वभाव समजावा. म्हणजे पैसा आहे परंतु तो स्वतःही खात नाही, दुसऱ्यांनाही खाऊ देत नाही घरातल्या, अशा प्रकारचा दुर्दैवी आणि निर्दय मनुष्य असतो हा. अरे तुझं पैसा आहे तर खाऊ दे ना बाळा मुलांना घरातल्या. नाही, पैशावर प्रेम आहे, बाईवर नाही, मुलांवर नाही, घरावर नाही, अशी माणसं असतात. काय म्हणावे त्यांना. गाठीला लक्षावधी कोट्यावधी रुपये असूनही ज्याच्या तोंडामध्ये सदा सर्वदा नास्तिकता असते, कुटुंबातील मंडळीलाही जो विपत्ती भोगायला लावतो, हा अंत्यजाचा स्वभाव समजावा. बघा त्या माणसाला अंत्यज म्हणतात जो आपल्या घरातल्या बायका मुलांना सुद्धा खाऊ देत नाही चांगल्या प्रकारे. आणि काही माणसं इतकी विचित्र असतात, ते स्वतः जेव्हा जेवायला बसतात तेव्हा आण दे वाढ असं रागारागाने हिसकून हिसकून खातो. तो जे काय केलेलं असेल ते सगळा गोड बोलून नाही, ती बाई तर द्यायला तयारच येणार आहे तुला, तुझ्यासाठी तर बनवलंय, पण हा असा हिसकून हिसकून खातो. त्याला आपल्या खाद्यपदार्थाचा स्वाद इतरांनी घेऊ नये असं वाटत. आपल्यालाच पाहिजे ते सगळं, जे काय केलेले ते मला दे. अशा तऱ्हेनं तोच इतरांचा वाटा डावलून देतो, इतरांना खाऊ देत नाही. अशी माणसं म्हण अंत्यज माणसं ती. अरे रे 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 नको रे देवा अशा अंत्यजाच्या घरामध्ये मुलगी जाणं. अंत्यजाच्या घरामध्ये मुलगी देऊ नये. आम्ही अंत्यज काय समजतो, हे जातीवाणी लोक आहे ना, त्यांना अंत्य समजतो. पण तू अंत्यज हा गुण आहे, दुर्गुण आहे, दुर्गुणी येतो. ते दुर्गुण आम्ही काही पाहत नाही. बघा तेव्हा त्याच्या तोंडामध्ये सदा सर्वदा नास्तिकता भरलेली असते. सत्संगाची वेळ होऊन गेली, कोणी सांगत सुद्धा नाही मला. नास्तिकता ऐकून आले नसते. तेव्हा आजच्या सत्संगाला अजून विषय संपलेला नाही आहे. भगवान उद्धवाला ह्या नास्तिकाचं पूर्ण चित्र उभं करतायत, ताकि अशा माणसापासून दूर राहा आणि आपणही दूर राहा. असा कोणी नास्तिक आणि अंत्यज आपल्या घरामध्ये असेल तर त्याला डावलून त्याच्यापासून दूर राहा. हा संदेश भगवान आता आपल्याला उद्या देणार आहे, तो उद्या आपण पाहू. आजच्या सत्संगाची वेळ जास्त झालेली असल्याने सत्संगाला विश्राम देऊया. आणि आज गुरुवार आहे, पुन्हा आणखी
अपना धर्म सगला त्यागना चाहे तेवा आचार सगला विश्राम दिया हरिओ परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ।